नमस्कार, मी पूजा. पूजाज मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम चमचमीत अशी अंडा बिर्याणीची रेसिपी. नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटेल आणि बघताच खाण्याची इच्छा होईल अशी ही अंडा बिर्याणी एकदम परफेक्ट कशी बनवायची रेस्टॉरंट स्टाईल, तर ते आज आपण बघणार आहोत. यासाठी अगोदर करावायची तयारी म्हणजे इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे अगदी पातळ स्लाइस करून तळून घेतले आहे. ब्राउन करून घ्यायचे खरपूस. आणि इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतला आहे. जुना लॉंग ग्रेन बासमती घ्यायचा म्हणजे भात मोकळा होतो. तो 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातला आहे 15 ते 20 मिनिटांसाठी. 400 ग्रॅम इतका तांदूळ आहे आणि इथे 6 अंडी उकडून ठेवलेली आहे. तर ही तयारी आपण अगोदर करून घ्यायची. आणि इथे अंड्यांना या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चिरा देऊन घ्यायच्या म्हणजे मसाला आतपर्यंत जातो आणि आपली बिर्याणीला आणि अंड्यांना मस्त स्वाद येतो. तर आता या पद्धतीने चिरा देऊन घ्यायच्या आणि यांना थोडंसं मसाल्यामध्ये मॅरिनेट करून आपण फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी मीठ टाकून घेतलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं, अगदी थोडीशी लाल तिखट टाकायचं, कश्मीरी मिरची पावडर वापरली आहे आणि हळद टाकली आहे थोडी, म्हणजे अंड्यांना कलरही छान येतो आणि चवही छान लागते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता लगेचच इथे एका गॅसवरती पाणी उकळत ठेवलं आहे. मोठ्या भांड्यात ठेवायचं म्हणजे भात मोकळा होतो. यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. 3 मोठे चमचे मीठ टाकलं आहे. 2 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून टाकले आहे. खडे मसाले घेतले आहे. 1 मसाला वेलची, 1 साधी वेलची, 2-3 लवंग, 2-3 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि तेजपान. एखादा खडा मसाला कमी जास्त असेल तरी देखील चालेल. 1/2 चमचा तेल टाकून घेतलं आहे म्हणजे भात मोकळा होतो. आणि लिंबाचा रस टाकला आहे 1 चमचा म्हणजे भात मस्त मोकळा होतो आणि पांढराही होतो. तर आता दुसरीकडे लगेच 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. एका कढईमध्ये गरम करायचं आणि ही अंडी मस्त डाग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची. तुम्ही बघू शकता अगदी पटकन हे ब्राऊन झाले आहे. थोडे ब्राऊन स्पॉट आले आहे, आता काढून घेऊ आपण. तर याच तेलामध्ये 1 मोठा चमचा इतकं तूप टाकून घेऊ. यातच आपण बिर्याणी बनवणार आहोत. तुम्हाला बिर्याणीसाठी दुसरं मोठं पॉट वापरायचं असेल तर त्यातच अंडीही फ्राय करायची. मी अगोदर याच तेलामध्ये कांदाही फ्राय करून घेतला होता. तेल तापतंय तोपर्यंत इकडे आपल्या पाण्यालाही उकळी आली आहे. यामध्ये आपण भिजत ठेवलेला तांदूळ व्यवस्थित निथळून घ्यायचा आणि उकळत्या खळखळ उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा. असं सायमल्टेनियसली एका वेळेला काम केल्याने आपली बिर्याणी अगदी झटपट होईल. आता भात उकळतो आहे तोपर्यंत हाय फ्लेमच ठेवायची. इकडे आपण बिर्याणीची तयारी करून घेऊ. इथे तेलामध्ये 1 स्टार फूल, 2-3 लवंग, 2-3 मिरे, 1 मसाला वेलची, 1-2 साधी वेलची, 1 तेजपान टाकून घेतलं आहे. आणि इथे तेलामध्येच 2 मोठे कांदे अगदी बारीक कट करून ते देखील टाकून घेतले आहे फ्राय करून घ्यायचे. कांद्याची क्लिप मिस झाली. आता व्यवस्थित कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यामध्ये 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी करून टाकली आहे. तुम्ही अगदी बारीक कट करून वापरला तरी देखील चालेल. टोमॅटो अगदी लाल पिकलेला घ्यायचा म्हणजे बिर्याणीला कलरही छान येतो आणि चवही छान येते. टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत मस्त परतून घ्यायचा. याचीच आपल्याला ग्रेव्ही होते त्यामुळे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित भरपूर प्रमाणात वापरायचा. आता इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. भातामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. आता इथे मी 1/2 चमचा हळद टाकली आहे. 1 मोठा चमचा लाल तिखट टाकला आहे. 1 चमचा धने जिरे पावडर टाकली आहे. आणि 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला. कुठलाही चांगल्या प्रतीचा बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला किंवा गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता. आता मसालेही व्यवस्थित या टोमॅटोसोबत व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे आपला टोमॅटोही शिजल्या जाईल आणि मसालेही व्यवस्थित परतल्या जातील. 2 ते 3 मिनिट व्यवस्थित फ्राय करायचं. इकडे आपला तांदळाकडेही भाताकडेही लक्ष द्यायचं. आता आपला तांदूळ चेक करून घेऊ आपण भात शिजला आहे की नाही. इथे 70 ते 80% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता याचा तुकडा होतो आहे, मॅश होत नाही, म्हणजे आपला तांदूळ व्यवस्थित शिजला आहे. आता एका मोठ्या चाळणीत ओतून याचं पाणी ड्रेन करून टाकू. इकडे आपला टोमॅटोही व्यवस्थित परतल्या गेला आहे. तेल सुटलं आहे, शिजल्या गेला आहे. आता यामध्ये दही टाकून घेऊ. इथे मी 1/2 वाटी दही टाकलं आहे. व्यवस्थित फेटून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मग दही टाकायचं म्हणजे दही फुटल्या जात नाही. आणि परतून घ्यायचं 2 मिनिट. तुम्ही बघू शकता तेल सुटलं आहे. आता आपला मसाला व्यवस्थित रेडी आहे. अशीच ग्रेव्ही आपल्याला हवी आहे. यामध्ये आता आपण फ्राय केलेली अंडी टाकून घेऊ आणि पूर्ण अंड्यांवरती हा मसाला व्यवस्थित कोट झाला पाहिजे. या पद्धतीने अगदी 2 मिनिट परतून घ्यायचं आहे.
आपल्याला बिर्याणी खूप ड्राय व्हायला नको आहे, त्यामुळे लो फ्लेमवरती अगदी मसाला ड्राय करायचा नाही आहे, असाच ओलसर मसाला आपल्याला हवा आहे, म्हणजे आपली बिर्याणी अगदी परफेक्ट बनते. आता यामध्ये मी अर्धा तळलेला कांदा आहे, त्यापैकी अर्धा कांदा मी आता यामध्ये टाकून घेतला आहे. थोडीशी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर टाकली आहे, फ्रेश कोथिंबीर अगदी बारीक कट करून टाकायची, म्हणजे खूप छान टेस्ट लागते. 10 ते 12 पुदिन्याची पानं ही कट करून टाकली होती. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामधली अंडी जी आहे ती आपण साईडला काढून घेऊ, कारण अंडी जर यामध्ये राहिली तर यावरती आपण जेव्हा बिर्याणीचा थर लावू तेव्हा अंडी खालून लागण्याची शक्यता असते करपण्याची, त्यामुळे अंडी काढून घेऊ. आणि या मसाल्यामध्ये आपण आता बॉईल केलेला जो राईस आहे तो टाकून घेऊ. थोडा राईस आता टाकून घेतला आहे, व्यवस्थित एकसारखा पसरवून घ्यायचा. आणि आता यामध्ये अगदी मोकळा मोकळा राईस दिसत आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी थोडं केवडा इसेन्स टाकला आहे, रोज इसेन्सही वापरू शकता किंवा केवडा जल, केवडा रोज वॉटरही वापरू शकता. तर यावरती 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकले आहे, थोडासा तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि हे आपले बॉइल्ड एग टाकून घ्यायचे, आणि थोडासा मसालाही त्याबरोबर काढला होता तो देखील व्यवस्थित टाकून घ्यायचा. आता यावरती पुन्हा त्या प्लेटमध्ये राहिलेला मसाला होता त्यावरती थोडं आपण जे तांदूळ गाळून घेतले त्यामधलं जे पाणी होतं राईसचं तेच थोडंसं टाकून घेतलं आहे, म्हणजे आपला मसालाही वाया जात नाही आणि राईसही अगदी सॉफ्ट होतो. वरून उरलेला राईस टाकून घ्यायचा, पुन्हा मिरचीचे तुकडे टाकायचे, कांदा टाकायचा तळलेला, 1 चमचाभर तूप टाकून घेतलं आहे आणि कोथिंबीर आणि पुन्हा पुदिन्याची पानं. खूप छान फ्लेवर येतो पुदिन्याने, बिर्याणीमध्ये पुदिना हा हवाच, म्हणजे मस्त फ्लेवर येतो. आता शेवटी वरती इथे मी थोडासा बिर्याणी मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आहे, म्हणजे मस्त कलरही येतो आणि स्वादही खूप छान येतो वरच्या तांदळाला. इथे मी थोडासा ऑरेंज फूड कलर भिजत घातला होता पाण्यामध्ये मिक्स केला आहे तो टाकून घेतला आहे. टोटली ऑप्शनल आहे, नसेल टाकायचा तरी देखील चालेल, पण अगदी रेस्टॉरंटसारखी बिर्याणी होण्यासाठी टाकून घेतला आहे. तर आता अगदी लो फ्लेमवरती पॅक झाकण लावून 15 ते 20 मिनिट या बिर्याणीला आपल्याला दम द्यायचा आहे. तर इथे 20 मिनिटांनंतर झाकण उघडलं आहे, 20 मिनिट झाले होते आणि नंतर पुन्हा मी 10 मिनिट रेस्ट करू दिलं. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे, पूर्ण घरभर सुगंध पसरला आहे, एकदम टेम्पटिंग दिसत आहे दिसायलाही आणि चवीलाही, वासानेच समजत आहे. बघू शकता प्रत्येक तांदळाचा दाणांदाणा मोकळा आहे आणि टेक्स्चर कलर अगदी परफेक्ट आला आहे. मी थोडं काढून दाखवते, बघू शकता अगदी मस्त एगही आपले व्यवस्थित फ्राय झाले आहे आणि बॉईलही झाले आहे. आणि बिर्याणीचं खालून तुम्ही बघू शकता मसाला अगदी मस्त झाला आहे, बिलकुल सुद्धा ड्राय वाटत नाही आहे आपली बिर्याणी, अगदी ओलसर मस्त टेक्स्चर आला आहे, अगदी रेस्टॉरंटमधल्यासारखं. तुम्ही याच पद्धतीने ही बिर्याणी एक वेळ नक्की बनवून बघा, तुम्ही दुसरे सर्व पद्धती विसरून जाल आणि ही अंडा बिर्याणी नेहमी बनवण्याची फरमाईश तुम्हाला घरातनं नेहमी येईल. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने? अशाच चमचमीत झणझणीत रेसिपी पण अगदी सोप्या पद्धतीने बघायच्या असतील तर पूजाज मॅजिक किचनला लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.